राज्यात गुटखा बंदी असताना अवैधरित्या गुटखा पदार्थांची खरेदी विक्री सुरू असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. या प्रकरणी शोध घेऊन दोषींवर कारवाईचा बडगा पोलिसांमार्फत उगारला जात आहे. याच संदर्भात घणसोली गावालगत रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद इर्टिका गाडीचा पाठलाग करून तिघा जणांना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्यामध्ये 6 लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आल्याने आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. काय विशेष मोहीम अशा अशा पद्धतीने आम्ही आयोजित केलेली आहे की या कोपरखंड ह्याच्यात खूप छोटे छोटे पानपट्टीच्या दुकानात यापूर्वी गुटखा विक्री करत होते. महाराष्ट्र शासनाची त्याला बंदी आहे, परंतु आम्ही एक विशेष मोहीम काढून सगळ्यांना आवाहन केलं की आम्हाला कुठल्याही वेळेला आम्हाला कुठल्या पानपट्टीच्या दुकानात जर असं गुटखा विक्रीचा पुढे आढळून आला तर आम्हाला कळवा. त्यामुळे आम्ही या विशेष मोहिमेत कमीत कमी 3 ते 5 गुन्हे आम्ही आतापर्यंत दाखल केलेले आहेत. नवी मुंबई शहरात गुटखा बंदी कडकपणे अंमलात आणली जावी यासाठी पोलिसांनी खास उपाययोजना कार्यान्वित केली आहे. जिकडे कोपरखंड पोलीस ठाणे हद्दीत 8 ते 10 जणांना कारवाई अंतर्गत ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी स्पष्ट केली. गुजरातवरून किंवा बाहेरच्या राज्यातून हा गुटखा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे, तर त्यासाठी वाहतुकीसाठी हे कुठेतरी ट्रेनचा किंवा पर्याय व्यवस्थेचा विचार वाहतुकीसाठी विचार करतात. त्या दृष्टीने आपल्याला आता हायवे रस्त्यावर पण चेकिंग चालू केलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी योग्य कारवाईसुद्धा सुरू झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्यामुळं बॅन येतोय त्या सगळ्या गोष्टीला. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसाचा स्वप्नाली देसाईचा रिपोर्ट.